नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बदल. शारीरिक क्षमता चाचणी तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान. शनिवार वाड्याच्या 287 वर्धापना दिनानिमित्त दिल्ली दरवाजा आला उघडण्यात. चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला 2.5 वर्षाच्या मुलीसह पत्नीचा खून. आणि पतीने केले पत्नीच्या मोबाईलवर असलेला मेसेज, पत्नीची पोलिसात धाव. आता बातम्या सविस्तराने. राज्य शासनाने पोलीस भरती प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल केलाय. पूर्वी पोलीस भरती प्रक्रिया 200 गुणांची घेतली जात होती. त्यामध्ये शारीरिक क्षमता चाचणी 100 गुणांची आणि लेखी परीक्षा 100 गुणांची. नव्या निकषानुसार पोलीस भरती प्रक्रिया 150 गुणांची करण्यात आली असून त्यामध्ये शारीरिक क्षमता चाचणीचे 50 गुण कमी करण्यात आले आहेत आणि 50 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे. गेली अनेक वर्ष शारीरिक क्षमता चाचणीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचं यामुळे नुकसान होणार असून यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे. ह्या बदललेल्या निकषानुसार लेखी परीक्षेला शारीरिक क्षमता चाचणीपेक्षा जास्त महत्त्व दिले. हा बदल अचानकपणे परीक्षेच्या तोंडावरती झाल्यामुळे राज्यातील सर्व मुलामुलीमध्ये गोंधळाचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्वीप्रमाणेच भरती प्रक्रिया असावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. पुण्यातील शनिवार वाड्यास देशभरातील अनेक पर्यटक भेट देत असतात. एरवी दिल्ली दरवाजा बंद असतो, त्यातील छोट्या दरवाजामधून पर्यटकांना प्रवेश दिला जातो. तर मागील काही वर्षापासून थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानाच्या वतीने शनिवार वाड्याचा वर्धापन दिनानिमित्त शनिवार वाड्याचा दिल्ली दरवाजा उघडण्यात येतोय. हा भव्य दरवाजा उघडतानाचे दृश्य पाहण्यास मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. इतिहासतज्ञ मोहन शेटे, पेशवाचे वंशज उदयसिंह पेशवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले, सचिव कुंदन कुमार साठे, श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षीरसागर, माधव मांगल, उमेश देशमुख, अनिल लेणे आदी उपस्थित होते. यावेळी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेचे पूजन देखील करण्यात आले. चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपली पत्नी आणि 2.5 वर्षाच्या मुलीची चाकूने भोसकून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ताडीवाला रोड येथे 5:05 घडलाय. तबस्सुम शेख आणि मुलगी अलीना शेख असं मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत. त्यानंतर पतीने स्वतःवर सुद्धा वार करून घेतले असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयात शेख हा खाद्यपदार्थाच्या दुकानात कामाला आहे. त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, त्यातूनच त्यांची नेहमी भांडणे होत होती. त्यांनी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्जही केला होता. त्याची सुनावणी पूर्ण झाली होती. येत्या महिन्याभरात त्यावर निकालही लागणार होता. तबसुम ह्या ताडेवाला रोडवरील बुद्ध विहाराजवळ वडिलांच्या घरी मुलीसह राहत होती. मंगळवारी पहाटे आयस तेथे आला, त्यांच्यात पुन्हा भांडणे झाली. त्यावेळी रागाच्या भरात आयस शेख याने पत्नीला चाकूने वार करून तिची हत्या केली आहे. तबस्सुम त्याची मुलगी 1.5 वर्षाची ती ताडीवाल्यामध्ये वडिलाजवळ पहिल्या महिन्यावर घरी राहत होती. नेहमीप्रमाणे त्याचे आई वडील मुलीचे आई वडील रात्री साधारण 11 वाजता त्याला बाहेर कुलूप लावले ह्याच्या भीतीमध्ये आणि सकाळी 5:05 ते उघडायचे. हा रोजचा त्यांचा प्रोग्राम कार्यक्रम दिनचर्या होती. 22 तारखेला सुमारे 4 वाजता किंवा त्याच्या अगोदर त्याला बाहेरून कुलूप लागले दिसलं. घरी बाजूला खिडकी होती, त्या खिडकीतून आत प्रवेश केला आणि त्याच्याकडे 10 शस्त्र होतं. त्या शस्त्रानं स्वतःच्या पत्नीला वार करून, सपासप वार करून आणि मुलीवरही वार करून एक दोघांची निर्गुण हत्या केली आणि स्वतःवरही त्याने काही वार करून घेतली आहे. त्या बाबतीत नासिर जहूर शेख यांनी फिर्याद दिली, त्याप्रमाणे बंडगडे पोलिसांनी तिच्या पाठोपाठ 2.5 वर्षाच्या अलीना हिच्यावरही वार करून तिला मारले. त्यानंतर त्याच चाकूने त्याने स्वतःच्या पोटावर वार करून घेतले. घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक MM मुजावर यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आयाज ह्याला ससून रुग्णालयात दाखल केला असून हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त केलाय. पतीने पत्नीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज केल्याप्रकरणी पत्नीने थेट पोलीस ठाणे गाठत पतीविरोधात फिर्याद दिली असून पिंपरी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. ही घटना पिंपरी चिंचवडच्या कामगार नगर येथे घडली आहे. घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत. 35 वर्षीय पत्नीच्या मोबाईलवर 38 वर्षीय पती गेल्या महिन्यापासून वारंवार अश्लील मेसेजेस करत होता.
अखेर ह्याला कंटाळून पत्नीने पिंपरी पोलीस ठाणे गाठत पतीविरोधात फिर्याद देत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. 4 ते 5 वर्षापासून पती पत्नीचे पटत नव्हते. दोघांमध्ये सतत वाद होत असत अखेर दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि 5 महिन्यापासून ते वेगळं राहायला लागले. त्यांना मुलगा आणि मुलगी आहे. पतीकडे मुलगा असून पती नाशिक येथे वाहन चालक म्हणून काम करतात तर पत्नी भावाकडे राहते. गेल्या काही महिन्यापासून पती सतत पत्नीला अश्लील मेसेजेस करत होता. पत्नीने अनेक मेसेजेस डिलीट करत दुर्लक्ष केले परंतु मेसेजचा अतिरेक होत असल्याने अखेर पत्नीने पिंपरी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केलाय. नवऱ्याला तिच्या विरुद्ध बाबत थोडा संशय आहे, त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडण होऊन ती वेगवेगळे झालेले आहेत. आणि मागच्या आठवड्यामध्ये नवऱ्याने तिला एक SMS पाठवला, अश्लील SMS पाठवला. तिच्याकडे तिने दुर्लक्ष केलं, परंतु नवऱ्याने परत तिला अश्लील SMS मोबाईलवर तिच्या पाठवले. त्यामुळे त्या महिलेने नवऱ्याच्या विरुद्ध आमच्याकडे FIR दिलेली आहे. त्याबाबत IPC 354 गुन्हा दाखल झालेला आहे आणि तपास चालू आहे. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, पण विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट ENT सर्जन जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अधिकाराचा गैरवापर करून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक DS कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या 3 बड्या अधिकाऱ्यांना अखेर या खटल्यातनं सोमवारी वगळण्यात आलंय. तिन्ही अधिकाऱ्यांबाबत पोलीस 2 महिन्यापूर्वी क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. त्यानुसार MPID कायदा विशेष न्यायाधीश DG मुरुमकर यांनी बँकेचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्र कुमार वेद प्रकाश गुप्ता, माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील मोहनोत गुन्ह्यातून वगळण्यात आले. DSK यांना कर्ज देताना बँक ऑफ महाराष्ट्राने, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र शासनाने घालून दिलेले निर्देश, सूचना आणि मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले होते. पण या निष्कर्षातून ज्यांच्यावर कारवाई करायची त्याच व्यक्तींना गुन्ह्यातून वगळण्यात आल्याची नामुष्की पोलिसावर आली आहे. राज्य शासनाने मेगा भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता गट व, बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग, जलसंपदा विभाग या विभागात रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतलाय. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सुद्धा या पदासाठी अर्ज भरता यावा या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलाय. मेगा भरतीमध्ये 2,157 पदांची जाहिरात आली असून हे उमेदवार मात्र ह्या परीक्षेला फॉर्म भरू शकत नाही, कारण ह्यांच्याकडे डिप्लोमा नाही. शासनाच्या जुनाट निर्णयामध्ये सुधारणा करून डिग्रीधारकांना देखील संधी मिळावी ह्यासाठी हे उमेदवार आमरण उपोषणाला बसले आहेत. कुणीच ह्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाहीये.
ह्यामुळे ह्या उमेदवारांनी अहिंसाच्या मार्गाने आपला लढा पुढे घेऊन जाण्याचा निर्णय निवडला आहे. अभियंता गट ब, बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग, जलसंपदा विभाग ह्या विभागात 1998 अधिसूचनेनुसार डिप्लोमा धारकांना संधी दिली जाते, मात्र डिग्री धारकांना अपात्र ठरवलं जातं. संबंधित नियमामध्ये बदल करण्यासाठी 8 जानेवारीला पुण्यात भव्य मोर्चा काढण्यात आला, तसेच 10 ते 11 जानेवारीला आझाद मैदानावर उपोषणही करण्यात आलं. शासनाकडून ह्या गोष्टीची कोणतीच दखल घेतली जात नसल्याने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलाय. राज्य शासनाने मेगा भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता ब गट, जलसंपदा विभाग आणि बांधकाम विभागामध्ये जागा भरण्याचा निर्णय घेतला, मात्र 1998 अधिसूचनेनुसार ह्या जागांसाठी फक्त डिप्लोमा धारकच अर्ज करू शकतात, तर डिग्री धारकांना ह्यामधून डावललं जात आहे. ह्याच्याच विरोधात ह्या नियमात बदल करण्यात यावा. ह्या नियमासाठी डिग्रीधारक विद्यार्थ्यांनी 8 जानेवारीला पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं आणि 10 आणि 11 जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यात आलं आणि संबंधित अधिकाऱ्यांना ह्या नियमामध्ये बदल करण्याची मागणी केली, परंतु ह्याची कोणतीही दखल शासनाकडून घेतलेली दिसत नाही. आपल्या बरोबर आता सध्या काही डिग्रीधारक विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. काय तुम्ही 8 जानेवारीला तुम्ही ह्या नियमामध्ये 1998 नियमामध्ये बदल करण्यात यावं ह्यासाठी इथं आंदोलन केलं, त्यानंतर 10 आणि 11 जानेवारीला मुंबईला आझाद मैदानला उपोषण केलं, संबंधित अधिकाऱ्याकडून काय सांगण्यात आलं तुम्हाला? संबंधित अधिकाऱ्यांकडून आम्हाला कोणत्याही प्रकारे प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांचं असं म्हणणं आलं की जो जी आर आहे तो आम्ही चेंज करणार नाहीत. चेंज न करण्याची भूमिका त्यांनी स्पष्टपणे दाखवलेली आहे. पण आमची अशी इच्छा आहे, म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये ज्यावेळेस तो जी आरची बनवला गेला होता तर त्यावेळेस डिप्लोमाधारक विद्यार्थी जास्त होते आणि कॉलेजेसही डिप्लोमाचे जास्त होते ॲज कम्पेअर टू डिग्री. पण सध्या परिस्थिती तशी नाही आहे. जवळपास 850 कॉलेज हे डिग्री होल्डरचे आहेत आणि जवळपास 350 कॉलेज हे डिप्लोमा होल्डरचे आहेत. आणि जे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण जे म्हणतो की समता बंधुता आणि समान हक्क, जे आपले जे मूलभूत अधिकार आहेत तो आम्हाला त्या जो समान हक्क जो मूलभूत अधिकार आहे या हक्कापासून आम्हाला वंचित केलं जात आहे. तरी हा जो 1998 जी आर जो आहे तो अतिशय अन्यायकारक आहे की जे डिग्री होल्डर आहेत, 12वी प्लस ज्यांनी डिग्री केलेली आहे यांना ह्या मेगा भरतीमध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान मिळत नाही आहे. यांच्याकडं आम्हाकडं आज पात्रता असूनही आम्हाला त्या पदापाशी अर्ज करता येत नाही. तरी आमची सरकारकडे मागणी आहे की कालानुसार तुम्ही भरपूर काही जी आर चेंज करता, तुमच्या शिक्षण पद्धतीमध्ये चेंज करता, मग हा जी आर चेंज का होत नाही? आणि हा जी आर चेंज करण्याची आज महाराष्ट्रामध्ये खूप जास्त गरज आहे, कारण प्रचंड प्रमाणामध्ये डिग्री होल्डर जर हा जी आर चेंज नाही केला तर हे बेरोजगारीमध्ये सामील होणार आहेत. आता पुण्यामधील आंदोलन झालं, त्यानंतर मुंबईचं उपोषण झालं, त्यानंतर आता परत पुण्यात तुम्ही अमरण उपोषण करताय विभागीय आयुक्त कार्यालयासमोर. हे उपोषण केव्हापर्यंत सुरू राहील तुमचं? हे उपोषण आमचं जोपर्यंत सरकार मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालूच ठेवणार आहोत. असंही जर आमच्या मागण्या जर पूर्ण नाही जर झालं तर आम्ही काय असंही कोणता ऑप्शन सोडलेला नाही सरकारने आमच्या समोर. त्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करत नाही सरकार तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालूच राहणार आहे आमचं. डिग्रीधारक विद्यार्थ्यांकडून मागण्या जर पूर्ण हो न झाल्या तोपर्यंत उपोषणे सुरूच राहणार आहे आणि जर मागण्या सरकारने पूर्ण नाही केल्या तर अभियांत्रिकी पदासाठी ह्या डिग्रीधारकांना मुकावं लागणार आहे. कॅमेरामन रोहित वनकडचा अभिजित सत्यगिरी, दिनभर न्यूज, पुणे. आंबेगाव तालुक्यातील कळम येथील मारुते कहडणे यांच्या घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यात सलग 4थ्या दिवशी बिबट्याचा 4 ते 5 वर्ष वयाची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली आहे. आंबेगाव तालुक्यातील गोड नदीकाठी असणाऱ्या बहुतांश गावात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांना जुन्नर येथील निवारण केंद्राकडे पिंजरा मागणी करावी लागते. अनेक वेळा मागणी करून देखील पिंजरा उपलब्ध होत नाही. सदर बिबट्या माणिकडोळे येथील बिबट्या निवारण केंद्रात रवानगी केली असल्याची माहिती वन परिमंडल अधिकारी सोमनाथ कुंटे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक संवर्गीय हक्क परिषद मार्फत लिपिक संवर्गावर होत असलेल्या अन्यायाविरोधात तसेच अनेक प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला आहे. लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामात समान वेतन समान पदोन्नतीचे टप्पे करून मंत्रालय ते ग्रामपंचायतपर्यंत लिपिकांचे एकसारखे बदनामे करावे, DCPS NPS योजना बंद करून म्हणजेच 1982 जुनी योजना लागू करावी, तसेच 7व्या वेतन आयोगाच्या गेल्या 3 वर्षाचा फरक रोखीने देण्यात यावा. बक्षी समितीच्या शिफारसीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लिपिकास आश्वासित प्रगतीचा योजनेचा लाभ 10, 20 आणि 30 टप्प्यात देण्यात यावा. अशा अनेक मागण्यांसाठी पुणे जिल्ह्यातील सर्व विभागातील लिपिकांनी आज मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. सरकारने वेळेस दखल न घेतल्यास राज्यातील 13 लाख लिपिक काम बंद आंदोलन करतील असा इशारा मोर्चेदरम्यान देण्यात आलाय. या राज्यातले सर्व लिपिक बांधव पहिल्यांदाच एकत्र झालेले आहेत आणि या शासनाला अनेक वेळा या लिपिक बांधवांनी विनंती केलेली आहे. यांच्यावरती वेतनाच्या बाबत जो झालेला अन्याय आहे तो दूर करावा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे.
या राज्यातल्या ग्रामपंचायतपासून मंत्रालयापर्यंतच्या सर्व लिपिकांचं समान काम समान वेतन या झेंड्याखाली आम्ही एकत्र आलेलो आहे. त्यामुळं सगळ्यांचं वेतन एकसारखं झालं पाहिजे, सगळ्याला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर या राज्यातल्या या सगळ्या लिपिक बांधवांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. आमचे अनेक बांधव आता नव्याने नोकरीमध्ये लागलेले आहेत परंतु ते पेन्शन त्यांना मिळत नाही, ती जुनी पेन्शन सगळ्या बांधवांना मिळाली पाहिजे यासाठी आम्ही वाटाघाटीच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. बक्षीस समितीसमोर आम्ही सुनावणीच्या माध्यमातून आमची भूमिका ठेवलेली आहे परंतु तरी देखील सरकार गांभीर्याने याच्याकडे घेत नाही म्हणून आज राज्यातल्या 36 जिल्ह्यामध्ये हे सर्व लिपिक बांधव आज आमच्या रस्त्यावर उतरलेले आहेत. हा इशारा मोर्चा आहे. हा जर या ठिकाणी याची दखल घेतली नाही तर भविष्यात मात्र या सरकारला जागं करण्यासाठी या राज्यातले 13 लाख लिपिक उद्या भविष्यात काम बंद आंदोलनापर्यंत सुद्धा जाऊ शकतात. हा इशारा आम्ही आजच्या मोर्चाच्या माध्यमातून देतोय. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बदल, शारीरिक क्षमता चाचणी तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान. शनिवार वाड्याच्या 287 व्या वर्धापना दिनानिमित्त दिल्ली दरवाजा आला उघडण्यात. चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला 2.5 वर्षाच्या मुलीसह पत्नीचा खून. आणि पतीने केले पत्नीच्या मोबाईलवर असलेली मेसेज, पत्नीची पोलिसात धाव. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.